हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची शौर्याची व त्यांनी जिंकलेल्या गड किल्ले यांचा इतिहास आजच्या मुलांच्या वरती व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भिवशी येथील यश क्रांती इंजिनियर्स आणि सर्वेयर्स यांच्याकडून दीपावली निमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील लहान मुलांनी किल्ला स्पर्धेमध्ये प्रतापगड, सिंधुदुर्ग, सिंहगड यासारखे आकर्षक किल्ले साकार करण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केलेले पाहावयास मिळाले. यावेळी प्रथम क्रमांक 1100 रुपये, द्वितीय क्रमांकाला 901 रुपये, तृतीय क्रमांकाला 701 रुपये उत्तेजनार्थ 501 रुपये बक्षीस देण्यात आले. आजची पिढी मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, दूरचित्रवाणी यांच्यामध्ये अडकली जात असून या स्पर्धेच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती छत्रपतींच्या कार्याची प्रेरणा मुलांना व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मीकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर आम्ही जवळजवळ आता 8 वर्ष झाले किल्ल्याच्या स्पर्धा आयोजित करतो. यामध्ये मुलाचा वाटा म्हणजे शिवशेतील तरुण मंडळ, चैचुरा तरुण मंडळ, अजित शिंदे, तसेच शुभम मांगे, प्रथम म्हाळंगे, अशी भरपूर मुलं असतात. अतुल म्हाळंगे, केतन म्हाळंगे, भरपूर मुलांनी म्हणजे हे आयोजन केलेलं असतं. तर किल्ला स्पर्धा घेण्यामध्ये माझं उद्देश असतं की शिवाजी महाराज जो इतिहास आहे तो मुलांच्यामध्ये त्यांचं शौर्य काय होतं, त्यांनी कशाप्रकारे किल्ले जिंकले त्याची प्रतिकृती आपण बनवायचं काम चालू केलेलं आहे. आणि ह्यामधून मुलांना पण दिवाळीची सुट्टी आहे. आता तरुण पिढी कशी मोबाईलमध्ये जात आहे, पबजी गेम वगैरे बाकीच्या गेममध्ये घुसत आहे, अभ्यासाव्यतिरिक्त थोडा विरंगुळा आपण त्यांना मिळतो आणि यामधून शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहतो आणि यामधून एक समाज नवीन समाज घडण्यासाठी उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. आणि बाकीचंही गावामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्यात. यावेळी रोहन पाटील यांनी पोवाडा सादर केला. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती, महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्या न पटला आगाम, याला कोण घालिले असे ने दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम साहेबा म्हणजे अली आदिलशहाच्या आई बर का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्याने अंगीत मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मी लावंगा शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याच फजल खान, नाव त्याच फजल खान, जिथं जागत जाणू सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिडून, मरब्बा सुबानला कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याच घोड दळ पायदळ, फौज फाटालई बक्कळ, अंगिदा तीनच बळ, पाहणारा कापी थळथळ, वाटेत भेटील त्याला चिडीन. तेचीच खानाची सेना निघाली, भाव लुटली, तेवढं ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली, कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज, जोते हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुनर, चिंतेत पंत सरदार, पण आईजी जाऊ काय म्हणाल्या, या मातीचा हा पुत्र स्वाभिमान गमाता गमा नाही, अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा, भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान झालं बेमान, त्यास नाही जाणीव शिवाजी राजांचे कर त्यास नाही जाणीव शेतीची, आणि करील काही कल्पनी युक्तीची, भेटीसाठी शान उभारीला, नची दार श्यामी आणला, आणि अशा या श्यामेनात खान डवलत डुलत आला, कैदबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, बरं का जिवा महाल नावाचा डोंबारी होता, अ म्हणतात नव वता जिवा म्हणून वाचला शिवा, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, खानानं आलिंगन दिला आणि दगा केला, कटारीचा वार त्याने केला, खर खर आवाज झाला, चिलकत वत यंगाला. इतक्यात आता अचानक महाराजांनी पोटामंदी पिचवटल्याला, वाघनक्यांचा मारा केला, टरा टरा पाडलं पोटाला, खानाचा कोताळा बाहेर आला, जिर हाजिर रजी, प्रतापगडचे युद्ध जागले, प्रतापगडचे युद्ध जागले, रक्त सांडले पाहुणे केला कृष्णीचा गाठ, लाविली गुलामीची ओवाट. तर वैभव पाटील व प्रज्योत माळुंत्रे यांनी गड किल्ल्यांविषयी माहिती सांगितली. बनवलेला किल्ला कोणता गड आहे? हा सिंहगड बनतो असं तुला काय वाटलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुभव
अभिमान आहे म्हणून केला. सुमारे 25 किलोमीटर अंतरावर सिंहगड असा विराजमान. ह्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा होय. हा किल्ला सह्याद्री पर्वतमाला की पूर्व शाखा भुलेश्वर पहाडीमध्ये स्थिर आहे. हा किल्ला 2000 वर्षापूर्वीचा आहे. हा किल्ला 1328 मध्ये या किल्ल्याचे पहिले अवशेष आढळले. त्याच वर्षी दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलकने हा किल्ला एका नागनायक नावाच्या कोळीकडून जिंकला होता. नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या कैदेत होता. 1647 मध्ये दादोजी कोंडदेव यांनी या किल्ल्याला लष्करी केंद्र बनवले होते. 1649 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी हा किल्ला परत आदिलशाहीमध्ये सोपविला होता. 1657 मध्ये आदिलशाहीच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकला होता. 1665 मध्ये मुघलांनी हा किल्ला पुरंदरच्या संधीमध्ये जिंकला होता. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या मदतीने जिंकला होता. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्ठ मित्र होते. हा आम्ही किल्ला साकारला कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा किंवा किल्ला जिंकता आला नाही. व छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंग्यांना व इंग्रज भारतात आले होते तेव्हा त्यांना शेह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा निश्चय केला. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यात आला. त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे व हाताचे ठसे आहेत. तसेच या किल्ल्यावरती एकाच फांदीला आलेले 2 नारळाची झाडे आहेत. व शिवाजी महाराजांच्या नावाचे शिवराजेश्वर मंदिर आहे.